खोपोली नगरपालिका हद्दीतील शिळफाटा येथे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत नागरी आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात आली होती. इमारतीचा उद्घाटन सोहळा जानेवारी महिन्यात पार पडला होता. मात्र आजतागायत सदर आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि इतर कर्मचारी नियुक्त नसल्याने सदरची इमारत ही कार्यालयीन कामकाजाच्या प्रतीक्षेत आहे. हे आरोग्य केंद्र जे आहे याचं उद्घाटन खासदार अप्पासाहेब बारणे यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. 1/5/2019 दरम्यान हे काय याचे ओपनिंग केलं गेलं आहे. ओपनिंग करण्याच्या वेळेला आम्ही इथं उपस्थित होतो आणि अप्पासाहेबांनी हे ओपन केलं त्यावेळेस स्थानिक नगरसेवक हे इथे हजर होते आणि आम्हालाही वाटलं की हे शील फाटा जो आमचा खोपोलीतून दुय्यम भाग पकडला जातो किंवा या ठिकाणी आमचा जो एरिया आहे जो डी सी नगर किंवा अरविंद हा जो एरिया आहे ह्याच्या या एरियामध्ये आम्हाला एक शासकीय हॉस्पिटल भेटेल किंवा आपला दवाखाना भेटेल त्यासाठी आमच्या आम्ही एकदम आनंदित होतो. परंतु आज एक वर्ष व्हायला आलं आहे आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा नाही, सोय नाही, काही नाही आहे. फक्त एक कर्मचारी आहे, तो रोज सकाळी येतो, उघडतो, बंद करतो आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा देण्यात आलेली नाही. अजून ते सुरूच झाले नाही, फक्त उद्घाटन झालेलं आहे. उद्घाटन होऊन एक वर्ष व्हायला आलं आहे आणि अजून ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वैद्यकीय अधिकारी आलेला नाही आहे आणि कुठल्याही प्रकारची सुविधा देण्यात आलेली नाही आहे. इथं बघा ना, आरोग्य केंद्राच्या समोर शाळा आहे, एवढे विद्यार्थी आहेत, रोजचे रोज ते विद्यार्थी इथं येत आहेत आणि काही विद्यार्थी इथं आजारी असतात, फार गरीब विद्यार्थी आहेत आपल्या शाळेत येणारे, त्यांना कुठल्या प्रकारची सुविधा भेटत नाही आहे. स्थानिक नगरसेवकांना पण आम्ही याबद्दल कल्पना दिलेली आहे पण त्यांनी कधी या गोष्टीवरती आम्हाला उत्तर दिलेलं नाही आहे. तर प्रशासनाने फाट्यावरती तरी काहीतरी व्यवस्था जी आहे ती आहे, त्यात तरी काहीतरी लक्ष द्यावं आमच्याकडं. खोपोली नगरपालिका हद्दीत असल्याने या केंद्राची निर्मिती करण्यात आली असल्याने मात्र सदर इमारतीमध्ये कर्मचारी नियुक्त नसल्याने ही इमारत धूळ खात पडली आहे. मी शिवफाट्यावर राहते, पटेल नगर. मजनीची स्थानिक रहिवाशी आहे आणि माझं असं मन आहे, नागरी आरोग्य केंद्र जे चालू करण्यात आलेलं गेल्या महिन्यात म्हणजे काही महिन्यापूर्वी, तर ते आता सध्या बंद आहे. इथे कोणत्याही प्रकारचे डॉक्टर नेमणूक नाही आहेत, कोणत्याही प्रकारचं म्हणजे पूर्णपणे बंद पडलेले आहेत आणि फक्त याचं उद्घाटन करून तसंच तसं ठेवलेलं आहे. आणि इथे जे खोपोलीमध्ये जातात नगरपालिकेमध्ये जे डॉक्टर पेशंट जातात तर त्यांची जी गैरसोय होती, जर इथं पटेल नगर म्हणा किंवा हे आजूबाजूचं यशवंत नगर हे शिरफाट्याचा जेवढा एरिया आहे हा इथल्या नागरिक केंद्रामध्ये पूर्णपणे कव्हर होऊन जाईल. तर माझं असं मत आहे की लवकरात लवकर हा आरोग्य केंद्र चालू होईल. आता स्थानिक पदाधिकारी आजारी पडत असतील ते तर प्रायव्हेटमध्येच जाणार, गरज आहे फक्त गरिबांसाठी. तर मी असं आवाहन करते की त्यांनी लवकरात लवकर याच्याकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर हे आरोग्य केंद्र चालू करावं. प्रशस्त अशी इमारत बांधण्यात आली, याकडे मात्र नगरपालिका, नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी पाठपुरावा करून आणि संबंधित प्रशासन यांना माहिती देऊन तात्काळ या इमारतीत आरोग्य सेवा देण्यासाठी सहकार्य करण्याबाबत मागणी करण्यात येत आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो, शिळफाटा येथे नगर परिषदेने जानेवारी महिन्यामध्ये एक इमारतीचं उद्घाटन केलेलं आहे, त्याला नागरी आरोग्य केंद्र असं या ठिकाणी त्यांनी तयार केलेलं आहे. परंतु अद्यापही ते चालू झालेलं नाही, तिथे कोणत्याही प्रकारचा कर्मचारी या ठिकाणी मी येऊन पाहणी केल्यानंतर दिसला नाही. तर हे लवकरात लवकर एवढी मोठी जी इन्व्हेस्टमेंट नगरपालिकेने केली आहे त्याचा त्यांनी पाठपुरावा करून ते लवकरात लवकर चालू केलं पाहिजे. या ठिकाणी जे गरीब वस्ती आहेत त्या वस्तीतल्या लोकांना याचा लाभ घेता आला पाहिजे, यासाठी माझी नगराध्यक्षांना विनंती आहे, तसेच इकडच्या स्थानिक नगरसेवकांना विनंती आहे की त्यांनी याचा पाठपुरावा करून या उपकेंद्राला लवकरात लवकर चालू करून घ्यावे. एस्टिमेटेड तसं त्यांना त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय मला देता येणार नाही. मी वनिता मॅडमसोबत याच्याबद्दल आरोग्य सभापतींसोबत याच्यासोबत चर्चा करतो आणि त्यानंतर तुम्हाला काय असेल ते अल्टिमेट कळवतो. पण लवकरात लवकर आमच्या आम्ही खोपोलीकर या संस्थेमार्फत ही इमारत आम्ही लवकरात लवकर चालू करून देऊ हे आम्ही सर्व खोपोलीकरांना सांगू. कोकण लाईव्हसाठी प्रसाद अटक, खोपोली.